प्रतिष्ठित नामांतर शहीद स्मारकाचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी आणि स्मारक निर्मितीत होत असलेल्या दिरंगाई विरोधात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात विद्यापीठ गेटवर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. प्रस्तावित नामांतर शहीद स्मारकाचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी आणि स्मारक निर्मितीत होत असलेल्या दिरंगाई विरोधात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात विद्यापीठ गेटवर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर शहीदांचं स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन कुलगुरू चोपडे यांनी 2017 साली केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात आंदोलन उभं केल्यानंतर विद्यापीठ निधीतून स्मारक उभारण्याची घोषणा केली, परंतु पुन्हा त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं स्मारकाचा मुद्दा हा आजही जातीय मानसिकतेतून पाहिला जातोय, असा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केला आहे.